व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर तरुण तरुणींना आकर्षित करण्यासाठी हिरो मोटोकॉर्प कडून हायटेक 110 सीसी स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. ही स्कूटी पनवेल येथील HM मोटर्स येथे दाखल झाली असून या स्कूटरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन ठोंबरे यांच्या हस्ते लॉन्चिंग झालं. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन ठोंबरे यांच्यासह HM मोटर्सचे मालक मनोज सूचक, सुनील सूचक, कंपनीचे CEO हर्षल सूचक, सिद्धार्थ सूचक, जिनल सूचक, हिरो कंपनीतर्फे प्रणय मोरे यांच्यासह पत्रकार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये डेप्युटी RTO गजानन ठोंबरे यांनी नवीन गाडी प्रदर्शित केली व नवीन गाडीबद्दल हर्षल सूचक यांनी माहिती दिली. स्कूटर श्रेणीला पुनर्परिभाषित करत आणि स्कूटर विभागातील आपल्या तंत्रज्ञान सक्षम प्रवासाच्या पुढील टप्प्याचा शुभारंभ करत हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्स व स्कूटरच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीनं आज नवीन 110 सीसी स्कूटर झूम पनवेलमध्ये लॉन्च केली आहे. सर्वांना प्रथम तर तरुण तरुणांना जे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने हिरो कंपनीने छान असे गिफ्ट दिलं आहे, जे गिफ्ट मोटरसायकल आणि स्कूटी ह्याच्या दोन्हीच्या मध्ये एक असं दिसतंय गुंतवणूक करून मोटरसायकलचा फील आहे, पण स्कूटी आणि जे नवीन प्रकारची जी टेक्नॉलॉजी आलेली आहे, उदाहरणार्थ जेव्हा गाडी टर्न करतो आपण तेव्हा आपले हेडलाईट जो पण टर्न होत आहे तो पण आपल्या डाव्या बाजूच्या लाईटमध्ये दिसत नाही आपल्याला. नवीन टेक्नॉलॉजी आली की तुम्ही इंडिकेटर दिला आणि टर्न जर मारलं दोन लाईट दिल्यात साईडला, त्याच्यामुळे तुम्हाला थोडा डाव्या बाजूचा उजव्या बाजूचा अंदाज येतो. चांगली टेक्नॉलॉजी दिली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रूपानंतर सगळ्या ब्लूटूथ ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत. सेफ्टीसाठी गाडी चोरीला जाऊ नये काय म्हणून मोबाईलमध्ये ॲप दिलं आहे. नवीन i3 स्कीम आहे जी 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही सिग्नल उभं राहिला तर वाहन आपोआप बंद होईल, म्हणजे पोल्युशनवर पण कंट्रोल येईल, प्लस फ्युएलची पण बचत होईल. त्याच्यानंतर पण पुन्हा गाडी चालू करताना किक मारणे, बटन स्टार्ट करण्याच्या वेळी फक्त जरी ब्रेक प्रेस केला म्हणजे ते समजून जाते की आपल्याला मालकाला गाडी घेऊन जायचं आहे. माझ्या मोटर वाहन विभागाने मी एकच आव्हान केलं की कोणतीही गाडी किती टेक्नॉलॉजी हे आली तरी आपल्याला हेल्मेट वापरणं आणि वेगावर नियंत्रण ठेवणं, दारू पिऊन वाहनं न चालवणं, हे कुठलीही टेक्नॉलॉजी आली तरी ह्याच्याला आपल्याला पर्याय नाही. मी सगळ्यात तरुण तरुण आव्हान केलं की किती छान गाड्या घ्या, सुंदर गाड्या घ्या, कृपा करून हेल्मेट. HM मोटर्स हिरो मोटोकॉर्पतर्फे आज ही झूम गाडी लॉन्च करतो आहे आम्ही इकडे रायगड पनवेलमध्ये नवी मुंबईमध्ये. ह्याच्यामध्ये जे खास फीचर्स जे तरुणांसाठी दिलेले आहेत ते युजली पहिले आपण सुरुवात करतो गाडी आणि साईड स्टँड उचलला, तर जिथपर्यंत साईड स्टँड तुम्ही उचलणार नाही तिथपर्यंत तुमची गाडी स्टार्ट होणार नाही. हा सर्वात पट्टा पहिला सेफ्टी फीचर आहे. हे सेफ्टी फीचरनंतर दुसरं तुम्हाला पूर्ण मोबाईल कनेक्टिव्हिटी म्हणजे दिलेली आहे याच्यामध्ये, ज्याच्या थ्रू तुम्ही पूर्ण गाडीचं कंट्रोलिंग ठेवू शकता. गाडी कुठल्या GPS मध्ये आहे, कुठल्या लोकेशनमध्ये आहे, किंवा दुसरं कोण तुमचा माणूस चालवत असेल तेही तुम्ही ट्रॅक करू शकता की तो कुठे चालवतो आहे गाडी. तिसरी गोष्ट आहे जे फ्युल आणि पोल्युशन सेव्हिंग सिस्टम आहे i3S टेक्नॉलॉजी, जे हिरोचं पेटंट सिस्टम आहे ते दुसऱ्या कुठल्याही कंपनीमध्ये तुम्हाला भेटणार नाही. त्याच्याने फ्युल सेव्हिंग असं आहे का एक 5 किलोमीटर गाडी चालल्यानंतर किंवा इंजिन हीट झाल्यानंतर गाडी आपोआप तुम्ही सिग्नलला थांबले किंवा कुठल्या मित्राबरोबर बोलायला थांबले तर गाडी बंद होते. कुठल्याही परत तुम्हाला ऑटो स्टार्ट बटन किंवा किक स्टार्ट हे करायची गरज नाही आहे. सेफ्टी ब्रेक दाबणं आणि ॲक्सिलेटर देणं यामध्ये तुमची गाडी परत चालू होऊन जाते. हा एक थर्ड सेफ्टी फीचर आहे. दुसरं गाडीचे जे एरोडायनॅमिक्स दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला गाडी चालवणं, रोड स्टेबिलिटी हे कम्फर्ट लेवल खूप चांगलं दिलेलं आहे. जास्त जड वाहन नाही आहे आणि एकदम लाईट वाहनसुद्धा नाही आहे. 110 CC ची वाहन आहे आणि तुम्हाला मायलेजसुद्धा चांगलं रोडवरती देणार.